दहिसर इथल्या शाकाहारी मांसाहारी वादामध्ये मनसेने सुद्धा उडी घेतलेली आणि या प्रकरणी मनसे नेत्यांनी गोविंद चव्हाण कुटुंबियांची भेट घेत आपण त्यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलेलं आहे. तसंच जेव्हापासून भाजप सरकार सत्तेत आलेलं आहे तेव्हापासून गुजराती समाजाची दादागिरी वाढत असल्याचं मतही मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी व्यक्त केलंय. याबाबत राज ठाकरे येत्या 2 दिवसांमध्ये आपली भूमिका मांडणार आहेत. आता जे सत्तेवर आल्यावर गुजराती यांना दादागिरी त्यांची वाढलेली दिसते आहे. आधी उत्तर भारतीय होते कारण तेव्हा इतर पक्षांची सत्ता होती. आता दुसरा पक्ष आहे ते स्वतःच्या स्वतःची दादागिरी दाखवत आहे. जे काय विषय असेल आज मराठी माणसांच्या बरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी आहे. एक बिल्डिंग मध्ये एकच मराठी कुटुंब असेल तरी आम्ही त्यांच्या बरोबर उभे राहू. आणि याच बाबतीत आणखी सविस्तर चर्चा करूया. आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या बरोबर आहेत, दहिसर मधूनच आहेत ते आपल्या बरोबर. दिनेश, दहिसर मध्ये तणावाचं वातावरण एक प्रकारचं आहे, मात्र एकंदरीतच या सगळ्या प्रकारानंतर शाकाहार मांसाहार या प्रकरणानंतर सगळेच राजकीय पक्ष आपापली पोळी भाजून घेत आहेत असं सुद्धा वाटायला लागलंय. अनुपमा, नक्कीच हा एक राजकीय भाग झाला, पण आज सकाळपासूनची जर परिस्थिती बघितली तर सकाळी सर्वसामान्य असंच वातावरण होतं, साधारण वातावरण होतं. शाकाहारी विरुद्ध मांसाहारी हा वाद दहिसरच्या ज्या इमारतीत निर्माण झालाय तो शमलाय असं वाटत होतं, कारण तशी परिस्थिती दिसत होती. आज सकाळी मनसेनं गोविंद चव्हाण जे नाट्य निर्माते आहेत आणि त्यांच्या कुटुंबाला या वादाचा फटका बसला, त्या कुटुंबियांना भेट दिली आणि त्यांच्या पाठीशी असल्याचं दाखवलं. सर्वसामान्य वातावरण होतं. दुपारी आज या प्रकरणातल्या आरोपींना जामीन मंजूर झाला आणि त्यानंतर ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या आश्चर्य व्यक्त करायला लावणार आहेत, कारण सर्वसामान्य वातावरण असताना पोलिसांनी अचानक या इमारतीच्या परिसरात पोलीस बंदोबस्त प्रचंड वाढवला. सकाळी एक साधारण 10 ते 15 पोलीस असतील, पण अचानक 200 पर्यंत पोलिसांची संख्या गेली. या परिसरातली रहदारी बंद करण्यात आली, लोकांना या रस्त्यावरून जाण्यास मनाई करण्यात आली, तसंच मीडिया जी बातमी कव्हर करत होतं त्यांनाही यावेळेस रोखण्यात आलं. नेमकं काय घडतंय हे कळत नव्हतं. अशा परिस्थितीतच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे गोविंद चव्हाण यांना भेटायला आले. त्यापूर्वीच गोविंद चव्हाण हे इमारतीखाली उतरले असताना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. जितेंद्र आव्हाड यांनी चव्हाण कुटुंबियांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली, तेथेही पोलिसांनी आव्हाड यांना रोखलं. नेमकं पोलीस हे का करत होते, प्रतिबंधात्मक उपाययोजना हे कारण सांगितलं जात होतं. मात्र दुपारपर्यंत जी तणावपूर्ण शांतता होती, परिस्थिती नियंत्रणात होती, अचानक हा वाद वेगळ्या दिशेला गेला. पोलिसांनी सर्वसामान्य जनतेला या परिसरात रोखण्याचं नेमकं काय कारण होतं, मीडियाला चित्रीकरण करण्यापासून रोखण्याचं नेमकं काय कारण होतं हेच कळत नव्हतं. आता एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप केलेले आहेत. मुख्यमंत्री परिस्थिती बिघडवू पाहतायत का असाही सवाल उपस्थित केलेला आहे. आता काही वेळापूर्वीच जितेंद्र आव्हाड यांना ताब्यात घेऊन कांदिवली पोलीस स्टेशनला आणण्यात आलं होतं. जितेंद्र आव्हाड यांची आता सुटका केलेली आहे, मात्र जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप केलेले आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.